सातारा जिल्ह्यामधल्या पाटण तालुक्यातल्या कोयना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये आता 100 TMC वाढ झाली आहे. त्यामुळे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचं जलपूजन केलं. कोयना माईचं जलपूजन उटी भरून या ठिकाणी आपण केलेलं आहे. आज तारखेला 101 TMC पाण्याचा साठा आपल्या कोयना शिवसागर जलाशयामध्ये पूर्ण झालेला आहे. आपण 100 TMC धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची उटी भरून पूजन करत असतो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागाचा तसंच शेजारच्या कर्नाटक, आंध्र या दोन राज्यांचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयनामाईमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होत असतो.